नमस्कार, मी विनोद वाहेकर स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांच्याच जिजाऊ अकॅडमीवर। मित्रांनो, BMS आणि BHMS महाराष्ट्रामध्ये जर करायचं असेल तर आपल्यासाठी यावर्षीचा सेफ स्कोअर किती असायला पाहिजे 2023 नीट एक्झामचा, त्याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करूया। नवीन असाल सबस्क्राईब करा, आमचे यावर्षीचे महाराष्ट्र स्टेटचे पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन क्लोज झालेले आहे, ॲडमिशन फुल झालेले आहे, तर त्यामुळं यानंतर आम्ही तुमचं पेड काउन्सिलिंग किमान काही दिवसासाठी तरी घेऊ शकणार नाही। नेक्स्ट ज्यावेळेस राऊंड लागेल तर त्यावेळेस जर का समजा सीट्स वॅकंट असल्या तर नक्कीच आम्ही करणार। आता बघा, जर समजा तुम्ही BMSचा विचार करताय, महाराष्ट्रामध्ये BMS करायचं आहे, तर तुम्हाला नेमकं प्लॅन कसा करायचा आहे, किती स्कोअर असायला पाहिजे जेणेकरून तुमची ॲडमिशन ही महाराष्ट्रामध्ये होईल, म्हणजे तुम्ही सेफ आहात का, तर हे फक्त तुम्हाला बघायचं आहे। आता दरवर्षी ज्या ॲडमिशन होतात तर त्या ॲडमिशन नेमक्या कशा केल्या जातात, तर सुरुवातीला आता काही दिवसानंतर महाराष्ट्र सिटी सेलचं रजिस्ट्रेशन सुरू होणार। ओके, रजिस्ट्रेशन सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्र सिटी सेलचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसते। आता ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट करणार, सर्व रजिस्ट्रेशन संपल्याच्या नंतर एक मिरिट लिस्ट पब्लिश होत असते की जी तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसते, तर या मिरिट लिस्टमध्ये तुमचा SML किती आहे, म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट नंबर किती आहे, तर हे त्या दिवशी तुम्हाला कळणार। त्या दिवशी म्हणजे कधी, सिटी सेलचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की दुसऱ्या दिवशी सिटी सेलला SML लिस्ट पब्लिश होईल। आता सिटी सेलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल काय, तर याचा सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोतच शेड्यूल आल्यावर। आता ज्यावेळेस समजा SML लिस्ट पब्लिश होईल तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक बघायचा आहे की तुम्ही OBC मध्ये असाल तर तुम्ही OBC 1, OBC 2, OBC 1000 नेमके किती नंबरला महाराष्ट्रामध्ये आहात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्यावरती OBC चे किती मुलं आहेत। तसंच SC मध्ये असाल तर महाराष्ट्रामध्ये तुमच्यावर SC कॅटेगरीमध्ये किती मुलं आहेत, जनरलमध्ये किती मुलं आहेत, हे तुम्हाला त्या दिवशी कळणार सिटी सेलचं रजिस्ट्रेशन संपल्याच्या नंतर। ओके, तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल की महाराष्ट्राची मेरिट लिस्ट पब्लिश होणार, त्यामध्ये तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहात तर ते कळणार, सोबत तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर समजणार। आता हे समजल्याच्या नंतर तुम्हाला अजून नेमकं काय बघायचं, तर नंतर 2 ते 3 दिवसामध्ये सिटी सेलला एक सीट मॅट्रिक्स येत असते। सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये एकूण MBBSच्या सीट्स किती कॅटेगरीनुसार, BDSच्या कॅटेगरीनुसार सीट किती, BMSच्या किती, फिजिओथेरपीच्या किती, BHMSच्या किती, तर हे सर्व तुम्हाला सिटी सेल वेबसाईटवर उपलब्ध राहील आणि आपण ते व्हॉट्सअपला सुद्धा शेअर करणार आहोतच। ज्यावेळेसही सीट मॅट्रिक्स येईल तर त्यावेळेस तुम्हाला लगेच क्लिअर होते की आपला नंबर BMSला लागतो किंवा नाही, BHMS आपल्याला मिळते किंवा नाही। आता थोडं अजून तुम्हाला सविस्तर सांगतो की तुम्ही सेफ आहात का, तर याकडे लक्ष द्या। बघा, तुम्ही जर समजा OBC मध्ये असाल तर तुम्हाला तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो 3 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे, तरच तुम्ही महाराष्ट्रामध्ये BMSसाठी सेफ आहात, तुम्हाला शेवटी सीट मिळू शकते। समजा तुमचा ऑल इंडिया रँक हा 4 लाखापर्यंत जर गेलेला असेल तर तुम्हाला स्पॉट राऊंडपर्यंत BMSसाठी वेट करावा लागू शकतो, आणि 100% गॅरंटी नाही की सीट मिळेलच म्हणून, कारण स्पॉट राऊंडचं काम कसं असतं, जर सीट मिळाली तर मिळू पण शकते, कारण जागा किती उपलब्ध आहे तर यावरती अवलंबून असतं। तर त्यामुळं जर तुम्ही OBC मध्ये असाल, तुमचा जर ऑल इंडिया रँक 3 लाखाच्या आतमध्ये जर असेल तर तुम्ही सेफ आहात, पण 3 लाखाच्या वरती जर येत असेल, म्हणजे तुम्ही VJ मध्ये आहात, तुम्ही NT मध्ये आहात, तुम्ही OBC मध्ये आहात, तुम्ही जनरलमध्ये आहात, तुम्ही EWS मध्ये आहात, तुमचा ऑल इंडिया रँक जर 3 लाखाच्या वरती जर गेला असेल तर तुम्ही सध्या सेफ झोनमध्ये नाही। कॉलेज मिळणार नाही असं मी म्हणत नाही, तुम्हाला मिळू शकते कॉलेज, पण कधी, 3रा राऊंड संपल्याच्या नंतर, 4था राऊंड नंतर कॉलेज मिळू शकते। जर कॉलेज नाही मिळालं तर तुम्हाला स्पॉटमध्ये सुद्धा जायचं काम पडू शकतं, तर त्यामुळं BMSबद्दल तुम्ही हे थोडं डोक्यात ठेवायचं। जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC किंवा ST, तर तुम्ही आता समजा SC मध्ये आहात तर तुम्ही साधारण एक 330+ जर तुमचा स्कोअर असेल तर थोडं तुम्ही सेफ आहात, पण पूर्णपणे सेफ नाहीये। तुम्ही जर 323 आहात,
330 मार्क आहे, 322 मार्क आहे, तर तुम्ही एवढे सेफ नाहीये. तुम्हाला थोडा सेकंड प्लॅन तयार ठेवायचा आहे. आता BHMS बद्दल, BHMS जर करायचं असेल तर तुमचा जो रँक आहे तर तो जर 7 लाखाच्या आतमध्ये जर असेल, रँक बोलतोय मी, 7 लाखाच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत थांबून BHMS ची सीट कुठं ना कुठं महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळं ऑल इंडिया रँक हा 4,35,000 आहे, ऑल इंडिया रँक हा 6 लाख आहे. तर तुम्ही थोडं वेट करा, तुम्हाला BHMS महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. जर राऊंडमधून जर नाही मिळालं तर स्पॉटपर्यंत मिळू शकतं. पण जर ऑल इंडिया रँक 8 लाखाच्या वर जातोय, 9 लाखाच्या वर जातोय, तुम्ही जस्ट क्वालिफाय आहात, तर अशा वेळेस तुम्हाला BHMS सुद्धा नाही मिळणार. मग आता यावर पर्याय नेमका काय असतो? जर समजा आपण हे ऑल इंडिया रँक बघितले, यामध्ये जर आपण बसत नाही तर मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? तर जर समजा तुमची तयारी IQ कोटाची जर असेल BMS साठी, महाराष्ट्रामध्ये IQ कोटा हा 25 लाख ते 35 लाख या दरम्यान तुम्हाला टोटल फी लागते कॉलेजची. हॉस्टेल मेस यामध्ये इन्क्लूड नाही. IQ ची चॉईस फिलिंग पूर्णपणे वेगळी होत असते आणि यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामधील जे कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये ठेवता त्यापैकी कोणतंही कॉलेज मिळू शकतं. म्हणजे असं ठराविक कॉलेज तुम्हाला मिळेल तर हे सांगणं शक्य नाही, कारण जे काय अलॉटमेंट आहे तर ते CET सेल देत असतं. यामध्ये मॅन्युअली कोणीही त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही. ओके, तर त्यामुळं तुम्हाला जे कॉलेज मिळणार तर ते तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार मिळणार. तुम्ही जी चॉईस फिलिंग करणार आहात तर त्यानुसार मिळणार. तर त्यामुळं BMS करायचंय, मॅनेजमेंटची तयारी आहे, IQ च्या चॉईस फिलिंग करायचं आहे, 25 ते 35 लाखाची तयारी ठेवा. यानंतर अधिक माहिती जर लागत असेल तर नक्की तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता. 11 ते 5 या वेळेदरम्यान मध्ये 2 ते 3 हा ब्रेक असतो, तर त्या ब्रेकमध्ये येऊ नका. आता पुढचा प्रश्न की BHMS करायचंय, 8 लाखाच्या वर रँक जातोय, 9 लाखाच्या वर जातोय, थोडा वेट करा, ऍडमिशन होईल. जर नाही झाली तर 1.5 ते 2 लाख पर इयर फीवर महाराष्ट्रामध्ये तुमची ऍडमिशन BHMS ला होऊ शकते. आता समजा BMS चं तुमचं एवढं बजेट नाही, महाराष्ट्रामध्ये एवढं बजेट तुमच्याकडे नाही, मग काय पर्याय? तर तुम्हाला आउट ऑफ स्टेट जाता येईल. म्हणजे तुमचा प्लॅन, सेकंड प्लॅन नेमका कसा असावा? तर तुम्ही आउट ऑफ स्टेटला जाऊ शकता. बरेच पालक बऱ्याच स्टेटमध्ये जाऊन सध्या कॉलेजला व्हिजिट करतायत, तर त्यांना एक नम्र विनंती की तुम्ही थोडा विचार करा, ज्या कॉलेजला तुम्ही पैसे देणार आहात तर तिथं तुम्हाला 100% सीट मिळणार आहे का? तर कॉलेजवाल्यांना विचारा, ते तुम्हाला सीट नेमकी कशी देणार? तर एकदा प्रक्रिया पूर्ण समजावून घ्या, कारण बऱ्याच स्टेटचे अलॉटमेंट हे राऊंडमधून होतात. मॅनेजमेंट कोटामधून सुद्धा अलॉटमेंट होते, पण ती सुद्धा मेरिट लिस्टनुसार होते. तुमचा स्कोअर जर 126 मार्क आहे तर तुम्ही आउट ऑफ स्टेटसाठी क्वालिफाय नाही आहात. आणि तुम्ही जर आउट ऑफ स्टेटमध्ये काही रक्कम देऊन बसलात तर नक्कीच तुमची त्या ठिकाणी फसवणूक होऊ शकते. स्कोअर 200+ आहे आणि तुम्ही आउट ऑफ स्टेटमध्ये जाऊन पैसे देताय, तर एक लक्षात घ्या, मेरिट लिस्टनुसार तेच कॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे. नाही मिळालं तर तुमची दिलेली रक्कम, तुमचे डॉक्युमेंट्स दोन्ही सुद्धा रिस्कमध्ये. तर त्यामुळे सविस्तर चर्चा तुमच्या जवळच्या काउन्सलिंग सेंटर सोबत जाऊन करा, की जे विश्वासार्ह आहेत. म्हणजे तुम्ही जिजाऊ अकॅडमी ऑफिसलाच यायला पाहिजे असं नाहीये. जवळच्या कोणत्याही काउन्सलिंग सेंटरवर जा, त्यांच्यासोबत चर्चा करा, प्रक्रिया सगळी समजावून घ्या आउट ऑफ स्टेटची, नंतरच त्यामध्ये भाग घ्या. पूर्णपणे वेगळं असतं, महाराष्ट्र स्टेट काउन्सलिंग वेगळं, अदर स्टेटचं काउन्सलिंग वेगळं चालतं. प्रक्रिया समजावून घ्या, नंतरच पैसे द्या. ज्या पण कॉलेजला तुम्ही अमाऊंट देताय, ओरिजिनल डॉक्युमेंट देताय, पूर्ण प्रक्रियेचा अभ्यास तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, आता जर समजा तुम्हाला आउट ऑफ स्टेट काउन्सलिंग करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत संपर्कात येऊ शकता. व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल लागत नसेल तर, किंवा मग डायरेक्ट व्हिजिटला या 11 ते 5 या वेळेमध्ये. पण व्हॉट्सअपला मेसेज करा की तुम्ही नेमकं येणार त्या दिवशी. या ठिकाणी जास्त पॅरेंट्स असायला नको, असं ना व्हायला पाहिजे की तुम्ही आलात आणि 4-4, 5-5 तासाचं वेटिंग आहे. तर त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला एक वेळ देता येईल. आणि वेळ दिली म्हणजे सर्वांचाच तो विषय सोयीचा होतो. ओके, आज आपण थांबूया, बाय.